हे हाय एवरीवन, मी प्रतीक्षा बनकर. तर आज मी पुन्हा स्किन केअर वाला टॉपिक घेऊन आली आहे, जो की खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आज होता माझ्याकडे थोडासा फ्री वेळ, तर मग मी विचार केला की का नको तुमच्यासोबत तो स्पेंड करायला. तर म्हणून मी आज स्किन केअर रिलेटेड तुमच्यासोबत काही गोष्टी बोलणार आहे आणि करून दाखवणार आहे. म्हणून मी तुमच्या समोर अशी आली आहे. आज ऍक्च्युली मी माझ्या स्किनला थोडंसं स्पेशल ट्रीटमेंट देते, जे की आपण ज्याला बोलतो नॉर्मल फेशियल क्लीनअप म्हणतो. तर ते क्लीनअप करता मी नॅचरल स्क्रब, जे की खूप आधी मी तुम्हाला स्क्रब दाखवलं होतं की मी तांदूळ आणि डाळ मिक्स करून माइल्डवाला स्क्रब तयार करून ठेवते, जे की मी स्टोअर करते एक वीकसाठी आणि एक वीक नंतर मी पुन्हा ते तयार करते. कधी कधी मी प्रॉडक्ट्स यूज करते, कधी कधी मी नॅचरलवाला यूज करते. तर आज मी नॅचरलवाला यूज केलं होतं, ते मी स्पेशली तुम्हाला दाखवीन मी ते बनवते कसं. तर आज मी त्याच्याने पहिले तर स्क्रब केलं. पहिले तर मी फेस वॉश केलं, ऍक्च्युली हे वाला फेस वॉश जे की आहे ऍक्टिवेटेड चारकोल फेस वॉश आहे हा, जो की आहे गुड वाईबचा. आणि जे पण प्रॉडक्ट्स मी परचेस केले आताचे मी दाखवते तुम्हाला, ते मी पर्पल डॉट कॉम वरनं परचेस केलेत. आणि पर्पल डॉट कॉम वर तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ऑफर्स चालू असतात, तर जे पण ओरिजिनल प्राइस वाले प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला ऑफर्स वर खूप कमी प्राइस मध्ये रिसीव्ह होतात. पहिले तर मी फेस वॉश केलाय, त्याच्यानंतर मी स्क्रब पण मी केलाय. आणि जे की तुम्ही बघताय आता माझी स्किन मला खूप जास्त सॉफ्ट वाटते आणि क्लीन 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 आणि खूप खूप जास्त वेलवेटी वाटते. तर आता मी पुढचं जे पण स्टेप आहे ते तुम्हाला दाखवीन की मी काय करते. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉडक्ट दाखवते, जे की आहे हा पॅक. आणि हे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवण्यासाठी सुपर डुपर एक्साइटेड होते, कारण हे प्रॉडक्ट्स मला पर्सनली खूप आवडतात, जे की आहे व्यायाम आयुर्वेदा. आणि तुम्ही ऐकून असाल. आणि प्रॉडक्टची पॅकेजिंग बघा, प्रॉडक्ट्स तुम्हाला कशा कंटेनरमध्ये येतं ते पण बघा. बेस्टवालं कंटेनर, स्टीलवालं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वुडनचा स्पून भेटतो. जितकं एक्सटर्नल तुम्हाला प्रॉडक्ट बेस्ड दिसतं तितकंच ते इंटरनलही आहे. प्रॉडक्ट्सची क्वांटिटी, क्वालिटी आणि रिझल्ट सगळं बेस्ट आहे. तर हे व्यायाम आयुर्वेदाचं कुमकुमादी अल्टिमेट रेडियन्स फेस क्रीम आहे. तर हे मी यूज करणार आहे. आणि हा वाला जो फेस पॅक आहे गाईज, हा माझ्याकडनं खूपदा यूज होतो. तर मी माझा फेस जो आहे तो क्लीन केला. फेस क्लीन करताना सगळ्यात आधी तुम्ही काय करतात, चेहऱ्याला क्लीन करतात, म्हणजे फेस वॉश करतात. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रब करतात. जर का तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त पोज असतील आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड प्रॉब्लेम तुम्हाला जास्त होत असेल, तर तुम्हाला मधनं मधनं वीक मधनं 3-4 वेळा तरी स्क्रब करण्याची गरज असते. आणि त्याच्यानंतरचं जे स्टेप असतं ते म्हणजे फेस पॅक. मी पॅकसाठी घेते आहे ग्लास. हे ओपन केल्यानंतर त्यात येतो वुडनवाला स्पून. मग हे आहे प्रॉडक्ट, जे की मी अजूनही पाकिटमध्येच ठेवलंय. ऍक्च्युली आपल्याला ते असं ह्याच्यात काढून घ्यायचं असतं. मी बऱ्याच दिवसांचं यूज करते, बट मी अजूनही प्रॉडक्ट पाकिटमध्येच ठेवलेलं. मग आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट हवंय तितकं आपल्याला कंटेनरमध्ये घ्यायचं आहे, जो की आहे छोटासा ग्लास. आणि मला जास्त बिलकुल नकोय. सो मी इतक्या क्वांटिटीमध्ये घेतलाय पॅक बनवायसाठी प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये आता जाणार रोज वॉटर, जे की तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठलेही यूज करू शकताय, पण चांगलं असलं पाहिजे. खूप मस्त असा स्मेल येतोय. आणि हा रेडी आहे आपला फेस पॅक. आता ऍप्लिकेशन साठी आपला फेस पॅक रेडी झालाय, तर चला बघूया. आणि फेस पॅक करता मी हा वाला पॅक यूज करते, जो की मी तुम्हाला दाखवला मी बनवला कसा. फेस पॅकचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फेस पॅक घरच्या घरी करू शकता. जसं की याच्यामध्ये जर का मला लेमन ऍड करायचं असेल. उप्स, काय वादळ आहे रे तू, तुला करू काय मी. काय कुठे, पण मला काय म्हणायचं आहे, मी व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला त्रास का देतो नेहमी. विराट हे रिझन आहे. आणि मग मी व्हिडिओ कसा बनवायचा आहे इकडे माझ्याकडे. अरे नाही, आपल्याला कॉपीराइट येतो मग. विराट, आईला त्रास देऊ नको.
इकडे माझ्याकडे, इकडे इकडे कॅमेरा चालू, बघ जरा एकदा. हे सगळं वेस्ट जाऊ द्यायचं का आईने केलंय ते? हे सगळं वेस्ट जाऊ द्यायचं का? हे जे बनवलं आईने, फेस पॅक बनवलाय तो. नाही ना, बोलू ना मग, शांत खेळ. लावते नंतर, लावते ठीक आहे. खाली पण टीव्ही खालचा बघ मग, आजीला सांग. बघ तू 5 मिनिटं माझ्या मागे उभं राहा, माझा व्हिडिओ चालला की मी तुला टीव्ही लावणार. बघ तू डॉक्टर आहे ना माझा, माझ्या स्किनची केअर कर. डॉक्टर नाहीये. मग ठीक आहे, मग तू करशील. थांब, अजून नाही. आता मी अप्लाय करणार आहे फेस पॅक. कुठे लावू? माझ्या चेहऱ्याला लावायचं राणू ते. मला बोलू दे ना. अरे थांब ना, लावायचं. थांब थांब जरा. तर मी फेस पॅक अप्लाय करते. चल ठीक आहे, लावतेच. मी लावतो. लाव दे ना. हा लाव. इथं लावू. हो, पूर्ण चेहऱ्याला लावायचं. मी सांगू का कसं लावता? तुझ्यासोबत बोलता बोलता ना मी विसरून गेले. तर तुम्ही पॅकमध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स यूज करू शकता, नॅचरल वाले, जे की लेमन ऍड करू शकताय, किंवा जसं की मी गुलाबजल यूज केलं पॅक बनवण्याकरता, तसं तुम्ही ऑरेंज ज्यूस टाकू शकताय नॅचरल वाला, कोकोनट वॉटर टाकू शकता जर का तुमच्या घरात अवेलेबल असेल, किंवा बस ना बस अशा वेगवेगळ्या गोष्टी. अलोवेरा ऍड करू शकता ह्याच्यामध्ये. पुन्हा ऍड करू शकता तुम्ही ग्लिसरीन जर का तुमची स्किन एक्स्ट्रा ड्राय असेल, तर ड्राय स्किन साठी ऍड करू शकताय कोकोनट ऑइल किंवा कॅस्टर्ड ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल. ऑइल कुठल्याही पॅकमध्ये जर का तुम्ही ऑइल ऍड करताय तर तुम्हाला मॉइश्चर भेटतं जर का तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल. माझ्या मम्मी ज्या आहे त्यांची स्किन एक्स्ट्रीम ड्राय आहे, तर मी नेहमी त्यांच्या पॅकमध्ये ऑइल ऍड करते आणि त्यांना त्याचा रिझल्ट खूप छान येतो. आणि ऑइली स्किनसाठी हा पॅक तर बेस्ट आहे. तुम्ही मधनं रोज जरी सायंकाळी तुम्ही फेस क्लीन करून फेस पॅक अप्लाय करता तर तुमच्या स्किनला ग्लो करण्यापासून कोणीच थांबवू नाही शकत आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्या हेल्पने आपण आपल्या स्किनला ग्लोई शायनी आणि रेडियंट बनवू शकतोय, हायड्रेटिंग ठेवू शकतोय. तर आपल्याला गरज असते रिमाइंड करून देण्याची, आणि म्हणजेच आठवण करून देण्याची, आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची. तर मी फेस पॅक अप्लाय करून झालाय. आता मी वेट करणार हा ड्राय होईपर्यंत, बाकी उरलेला फेस पॅक जाणार विशालसाठी. विराट सुको, विराट फेस पॅक सुको पटकन, असं असं करून. पप्पी घेशील ना? थँक्यू. माझी माऊ आले तुम्ही पुन्हा. तर गाईस तुम्ही बघताय मी फेस वॉश वॉश. थांब ना विराट, थांब ना. मी काय करते बघ बर एकदा राणू. उफ, हो हो ठीक आहे, मी कडी लावते. तर तुम्ही बघताय मी फेस वॉश करून आले. त्याच्यानंतर जे स्टेप आहे ते म्हणजे मी क्रीम यूज करणार वायम आयुर्वेदाचं. हे जे क्रीम आहे ते मॉइश्चर क्रिएट करतं आणि आपल्या ब्युटीला वाढवतं. तर आता मी ही करते ओपन आणि तुम्ही बघताय मी यूज केलेलं प्रॉडक्ट. सो मी घेणार इतक्या क्वांटिटीमध्ये आणि अप्लाय करणार सरळ फेसवर, नेकवर. आणि क्रीम अप्लाय केल्यानंतर मी यूज करणार लिप बाम. लिप बाम जो मी यूज करते तो आहे वादीचा स्ट्रॉबेरी फ्लेवर मधला लिप बाम मी यूज करते.
आणि माझ्याकडनं ते ओपन नाही होत आहे. हा असा लिप बाम आपल्याला भेटतो. आता मला माझी स्किन जी आहे ती खूप जास्त एक्स्ट्रा वेलवेटी सॉफ्ट वाटत आहे, खूप जास्त सॉफ्ट फील होत आहे. तर हे मी वीकमधून एकदा दोनदा असं ट्रीट माझ्या स्किनसाठी करत असते. आणि फेशियल मला नेहमी करायला आवडतं. मी महिन्यातून 3-4 वेळा तरी घरच्या घरी फेशियल करते आणि त्यामध्ये जे पण इंग्रेडियंट्स मी यूज करते, जे पण प्रॉडक्ट्स यूज करते ते बेस्ट असतात. पॅराबिन फ्री, अल्कोहोल फ्री आणि नॅचरल वाले इंग्रेडियंट्स यूज करणं मी जास्त प्रेफर करते. हा पुन्हा आलाय इकडे, दाखव तुझा चेहरा आणि सांग सगळ्यांना. मी खाली पाणी सांडवलंय, खाली पाणी सांडवलंय, याच्यात बघून बोल. खाली पाणी सांडवलंय आणि मी आईला खूप त्रास देतो. मी आईला खूप त्रास देतो वाटतं काय वाटतं असं बोलताना मी वाट. थांब आता 5 मिनिटं. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर का आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. purple.com वर नेहमी वेगवेगळ्या ऑफर चालू असतात आणि वेगवेगळ्या ऑफर्सवर तुम्हाला बेस्टवाले प्रॉडक्ट्स तुम्हाला खूप कमी प्राईसमध्ये रिसीव होतात आणि ढेर सारा डिस्काउंट भेटतो. तर मी या सगळ्या प्रॉडक्टची लावते ना टीव्ही, एकच क्वेश्चन 3000 वेळा विचारलाय रानो. लावते मी टीव्ही पण माझं हे संपू दे मग मी टीव्ही लावते, ठीक आहे? प्रॉमिस 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 प्रॉमिस. इथे उभं रा, इथे बस तू. तर या सगळ्या प्रॉडक्टची आणि ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करायला विसरू नका. आणि आता देतोय माझा बाबू त्रास, आता तो काही थांबणार नाहीये कारण बराच वेळपासून मी त्याला थांबवलंय. सो त्याला प्यायचं दूधू आणि आम्ही टीव्ही बघता बघता पेटपूजा करणार आहोत आणि आराम झोपणार आहोत. झोपणार आहात ना तुम्ही? सो मी मामाच्या घरी जाईल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.